नमस्कार. माझा महागट्टाच्या नव्या पर्वामध्ये या संवाद सत्रामध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. माझा महागट्टा प्रेझेंटेड बाय क्विखेल, मोटेगावकर सरांचा RCC, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज, को पावर्ड बाय वाईल्डस्टोन, डिअर गव्हर्नमेंट लॉटरी, सुधीर मांडके लाईट हाऊस गुहागर, चितळे फ्लेवर्ड मिल्क आणि ग्रीन हार्वेस्ट, पार्टनर जीप मेरिडियन, टी पार्टनर सपट परिवार चहा, प्रिंट पार्टनर लोकसत्ता आणि डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. कट्ट्यावरती आपल्याला माणसं भेटतात, कट्ट्यावर माणसं बोलतात, कट्ट्यावर माणसं ऐकतात, कट्ट्यावर माणसं कळतात. कधी कट्ट्यावरती अनेक नावाजलेली ओळखीची मंडळी आपल्या सर्वांना नव्यानं भेटली, तर कधी कट्ट्यानं अनेकांना नाव आणि नवी ओळख दिली. महाराष्ट्राच्या लाडक्या कट्ट्याला 11 वर्ष कधी कशी पूर्ण झाली हे आपल्या कुणालाच कळलं नाही. या सगळ्या प्रवासामध्ये भरभरून प्रेम देणाऱ्या मायबाप प्रेक्षकांचे सगळ्यात मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे हा कट्टा आणि इथे आलेल्या पाहुण्यांमुळे हा कट्टा इतका यशस्वी होऊ शकला. पुढच्या सत्राला सुरुवात करण्याआधी कट्ट्याची ही 11 वर्ष कशी होती त्याचा आपण संक्षिप्त आढावा घेऊया. कट्टा राजकारणाचा, कट्टा राजकीय नेत्यांचा, समाज भान जपणाऱ्या टोकदार प्रश्नांचा. आता असं नाही वाटत का की ती भाषा तेव्हा तेव्हा त्या त्या वेळेला चुकली, किंवा असं वाटत नाही का की लढाईमध्ये तुम्ही कोणतं हत्यार कधी वापरायचं ते वाटत ही लढाई आहे. कट्टा विनोदवीरांचा, कट्टा सर्जनशील विचारांचा, जगण्याचं नवं बळ देणाऱ्या प्रेरणादायी शब्दांचा. दुसऱ्यांच्या वस्तूंकडे लक्ष दिलं तरी विषय होते, दुसऱ्यांच्या सद्गुणांकडे लक्ष दिलं ही प्रेरणा मिळते की अरे या सद्गुणांमुळे त्यांच्याकडे ह्या वस्तू येतात का. कट्टा लढव या खेळाडूंचा, कट्टा चमचमत्या ताऱ्यांचा, संगीतातून जग जिंकणाऱ्या मधुर सुरांचा. रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशीदा मी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. कट्टा संघर्षाचा, कट्टा जिद्दीचा, कट्टा जगणं शिकवणाऱ्या हिमालया एवढ्या माणसांचा. तुमचा आमचा हाच माझा कट्टा होतोय 11 वर्षांचा. त्या निमित्ताने सुरुवात करूयात महाकट्ट्याच्या महापर्वाला. माझा महाकट्ट्याच्या आत्ताच्या संवाद सत्रामध्ये गप्पा रंगणार आहेत बापलेकांच्या जोडीशी. आपल्या कट्ट्यावरती येतात, महाकट्ट्यावरती येतात नारायण राणे आणि त्यांचे दोनही चिरंजीव निलेश आणि नितेश राणे. राजकारणापलीकडच्या आयुष्यामध्ये ही तिघी राणे मंडळी नेमकी कशी आहेत हे आजच्या कट्ट्यातनं उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जेव्हा आपल्या वडिलांचं आणि आपलं करिअरचं क्षेत्र एकच असतं तेव्हा बापलेकाचं नातं नेमकं कसं असतं. आपल्या जोडीनं आपला लेख जेव्हा काम करायला लागतो तेव्हा प्रत्येक बापाची इच्छा असते की बाप से बेटा सवाई बनावा. तर नारायण राणेंनी आपल्या दोनही लेखांसाठी स्वप्न कशी पाहिलेली आहेत आणि राजकारणात आम्ही कधीच कुणाला भीत नाही असं म्हणणाऱ्या निलेश नितेश राणेंना आपल्या वडिलांचा धाक वाटतो का. राजकारणात कायम आक्रमकपणे वावरणारे नारायण राणे आपल्या दोनही मुलांच्या बाबतीत हळवे आहेत का. त्यांचं नातं कसं आहे, कौटुंबिक नातं कसं आहे, घरामध्ये कशा गप्पा रंगतात, राजकारणापलीकडच्या गप्पा गोष्टी या कट्ट्यावरती करण्यासाठी मी तीनही राणेंना, नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे, आपल्याला आमंत्रित करते. आणि राजीव सरांना तर तीनही राणेंचं मनापासून स्वागत. मला असं वाटतं की असे तीनही राणे एका मंचावर एका वेळेला कदाचित पहिल्यांदाच असतील. तर दादा, हे तुमचे दोन्ही आपण त्यांना करण अर्जुन म्हणूया, जय विरू म्हणूया, तर ते मेरे करण अर्जुन आएंगे असं तो एक फेमस राखीचा संवाद आहे की जेव्हा तिला आपल्या संघर्षाच्या काळामध्ये आपली ही दोन मुलं आली की आपल्याला बळ मिळेल आणि आपण तो संघर्ष सहजपणानं जिंकू शकू. तर तुम्हाला आता ही दोन्ही मुलं राजकारणात सक्सेसफुल झालेली दिसत असताना तुमची भावनाही त्या राखीच्या सारखीच आहे?
सारखी वेगळी नाही माझी बाब. मी दोन्ही मुलं कर्तृत्वान व्हावीत असं माझं मानस होतं, माझी इच्छा होती. आणि दोन्ही मुलं शिक्षणामध्ये, राजकारणात आणि व्यवसायात तिन्ही क्षेत्रात अतिशय चांगलं काम करत आहेत. कर्तबगारी त्यांनी सिद्ध केले, त्यामुळे माझ्या अपेक्षा ते पूर्ण करत आहेत. जेव्हा मुलं शिकत होती तुम्ही त्यांनी राजकारणात यावं अशीच व्यवस्था घरामध्ये केली होती का ती ओघाओघानं होत गेलं? ओघाओघाने झालं. मी अजिबात माझी इच्छा नव्हती दोघांनी राजकारणात यावं. तुमची इच्छा काय होती? त्यांनी बिझनेस करा, आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायात तो व्यवसाय अधिक वाढवावा अशी माझी इच्छा होती. पण दोघही राजकारणात यावं अशी तुमची इच्छा का नव्हती? म्हणजे आज शंकर महादेवन आले होते, त्यांना असं होतं की माझी मुलं संगीताच्या क्षेत्रात आली तर आनंद आहे. साधारणपणानं बाप ज्या क्षेत्रामध्ये मोठं काम करतो त्याला असं वाटतं की आली तर बरं आहे. तर तुम्हाला असं मुलांच्या बाबतीत आले राजकारणात तर चांगलंच आहे असं? मी राजकारणात आलो, यशस्वी झालो, पण राजकारण आहे दिवसेंदिवस ज्या प्रकारे बदललं जात आहे आणि विश्वासार्थता हरपली जाते, त्या राजकारणात माझ्या मुलांनी यावं असं मला वाटत नव्हतं. विश्वासार्हता नाही, एकमेकाची सुडाची भावना आली आहे, निष्ठा प्रामाणिकपणा याचं मूल्यमापन पदं देताना होत नाही. मी अनेक गोष्टी सहन केल्या असतील, मुलांना तर सहन करता येणार नाही कदाचित, म्हणून त्यांनी तिकडे येऊ नये असं मला वाटत. नितेश आणि निलेश, आधी नितेश, घरामध्ये म्हणजे तुम्हाला हे दादांची इच्छा की तुम्ही राजकारणात येऊ नये, तुम्ही बिझनेस जो आहे तो वाढवावा अशी होती, तर तुमच्या दोघांमध्ये माझ्या मते निलेश आधी राजकारणात आले आणि त्यानंतर नितेश. तर मग दादांची ही इच्छा आपण राजकारणात येऊ नये अशी असताना तुमचा ओढा राजकारणाकडे कसा निर्माण झाला? तुम्हाला असं का वाटलं की बिझनेस तर ठीक आहे आपण तो बघू पण आपण पण राजकारण केलं पाहिजे आणि आत्ताचं राजकारण कितीही बदलणारं आणि कितीही वाईट असलं तरी सुद्धा आपण त्यात असलं पाहिजे? नाही साहेब, तसं जेव्हा त्यांच्याबरोबर आम्ही फिरायला लागलो, म्हणजे माझी जेव्हा सुरुवात झाली, मला असं वाटतं तो संघर्षाचाच काळ होता. विरोधी पक्ष नेते होते आणि दिवस रात्र एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष चालायचा. आता त्यांचं जीवन म्हणजे आपल्याला चांगलं माहिती आहे, कधी राणे असे शांत बसले आणि आम्हाला त्यांनी टेन्शन फ्री ठेवलं असे दिवस फार कमी आले. ते स्वतः टेन्शनमध्ये आले आणि त्यांचा चेहरा तुम्ही बघितलात की ऑटोमॅटिक टेन्शन येतं. म्हणून ते जसे राजकारणात वावरले मला असं वाटतं ती प्रेरणा होती की वडिलांना कुठेतरी माझी गरज लागेल. मग नितेश आला, लंडनला शिकला आणि मग आला. आणि ते जेव्हा आम्ही त्यांचा संघर्ष बघितला कुठेतरी आम्हाला असं वाटलं की आमची मदत होईल आणि म्हणून आम्ही राजकारणात आलो. नाहीतर तसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बघत बघत आम्ही मोठे झालो, म्हणजे आमचं दैवतच. त्यांना बघूनच आज पण आम्ही जी काही भाषा वापरतो ती आमच्यातली शिवसेना गेलेली नाही, आम्ही तिथेच अडकलोय. नितेश बऱ्यापैकी BJP मध्ये आलाय. माझा अजून तिथेच आहे कुळ. आणि म्हणून मी कधी कधी नितेशला साहेबांच्या वाढदिवसाला मी जेव्हा भाषण केलं होतं मी म्हटलं होतं की मला असं वाटतं नितेश फार वर्षापासून BJP मध्ये आहे, मला असं वाटतं मागच्या जन्मापासून असेल कदाचित, तो एवढा रुळला आहे आणि माझी गाडी तिकडेच आहे. म्हणून साहेबांबरोबर सहज असं आम्ही राजकारणात आलो आणि मग मतदारसंघ मिळाला, तिथे काम केलं, ते महाराष्ट्रभर फिरायचे, मग मतदारसंघात कोण तर तिथे शिकलो आणि तसं शिकत शिकत आज तुमच्यासमोर 11 वर्ष कठ्ठ्याला झाली. आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन, आज तुमच्यासमोर आहे. सर तसं राजकारणात मला तरी यायची कधी इच्छा नव्हती, कारण मी 2006 पर्यंत लंडनमध्येच होतो आणि जेव्हा शिक्षण संपता संपता थोडा धाडस करून प्रयत्न केला
पहिला आईला सांगायला की बाबा मला परत यायचं नाही आहे, मला लंडनमध्ये राहणं शक्य आहे का? पण तो अर्धाच विजा मिळाला, उर्वरित विजा मिळू शकला नाही आणि म्हणून लंडनवरून मुंबईला यायला लागलं. कारण काय, राजकारण लहानपणापासून तसं निलेशजी जास्त वडिलांबरोबर शिवसेनेच्या काळात राहिलेले आहेत, ते फिरायचे आणि ते सगळीकडे करा. पण मी बाहेरगावीच होतो, कारण मी 10वी आणि 11वीच्या नंतर बाहेरगावी गेलेलो आणि मी तिकडेच शिक्षण केलं असल्यामुळे तसं जास्त इथे येण्याचा ओढत नव्हता. पण वडिलांची भूमिका अतिशय स्पष्ट होती की शिकल्यानंतर परत भारतात यायचं आणि इथेच व्यवसाय आणि जे काही गोष्टी करायच्या, म्हणून त्या पद्धतीने मी परत आलो. आणि आल्यानंतर हळूहळू एक गोष्टी घडत गेल्या आणि तेव्हा ज्या वर्षी आलो 2006 आणि 2007 ला तेव्हाच साहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यानंतर ज्या काय घडामोडी घडल्या त्याच्यानंतर एक गोष्टी घडत गेल्या. 2009 ला निवडणूक लढवण्यासाठी वडिलांनी एकदा विचारलेलं, पण तेव्हा वाटलं की फार लवकर राजकारणात आहे, थोडं महाराष्ट्र समजून घेतलं पाहिजे, थोडं फिरलं पाहिजे आणि म्हणून तेव्हा थांबलो. आणि मग थोडं सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आता राजकारण एक वेगळ्या दिशेने गेलेलं आहे. जसं साहेबांनी सांगितलं तर अतिशय बरोबर आहे की अगोदरचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये फार फरक आहे. आता विश्वास नेमकं कोणावर ठेवायचा आणि विश्वास ठेवल्यानंतर तो किती काळ टिकेल याच्यावर फार विचार करून चालायला लागतं. पण तरी जसं निलेशजींनी सांगितलं, भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित पद्धतीने रुळलो आहे, त्याच्यात काय विचार नाही. कारण 12 वर्ष आम्ही काँग्रेसमध्ये असलो तरी काँग्रेसने आम्हाला कधी स्वीकारलं नाही, नेहमी राणे समर्थक किंवा राणे हे वेगळेच आहे असं करून नेहमी आम्हाला वेगळं ठेवलं. म्हणून आज भारतीय जनता पक्ष हा एक परिवार म्हणून आम्हा लोकांना त्यांनी स्वीकारलेला आहे, जवळ घेतलेला आहे आणि आज आता काम करायला भारतीय जनता पक्षामध्ये तरी मजा येते. म्हणून आता मागे फिरून बघायचं, तिघही भाजपमध्ये आहात का? नाही, उद्या आणणार हळूहळू. माझी वाट नका लावू, 2024 मला लढवायची. मी बीजेपीमध्येच आहे, पाहिजे तर मेंबरशिप नंबर दाखवतो आपला. दादा, तुमचं जे बालपण होतं ते फार प्रतिकूल अवस्थेत, फार प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला शिकावं लागलं. तुम्हाला फार प्रतिकूल परिस्थिती होती तुमच्या भोवतीची. अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला ती वेळ आपल्या मुलांवर येऊ नये असं तुम्ही ठरवलं होतं आणि मुलांचं शाळेमध्ये वगैरे त्यांचं जे काही जे शिकत असताना त्यांच्या शालेय जीवनाबद्दल तुम्ही अवेअर होता का? मुलं कोणत्या वर्गात आहेत, काय शिकतायत, त्यांना किती मार्क पडतायत, ते कसा परफॉर्म करतात, काही तुम्हाला कल्पना असायची का त्यांची? आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. मी कधीही, आता माझं आत्मचरित्रही मी लिहिलं, त्यामध्ये मी बालपणाचा उल्लेख केलेला नाही. एक ठराविक वयानंतर मी ते माझं आत्मचरित्र लिहिलं आहे. मी 5वीत असताना माझे वडील मुंबईत मफतलाल मिलमध्ये नोकरीला होते आणि मी 5वीला असताना ते आजारी पडले आणि ते काम करणं त्यांना अशक्य झालं. मग त्यांनी नोकरी सोडली आणि म्हणाले की मला आता गावी जायचं आहे, इथे राहायचं नाही मुंबई. आणि मग ते माझ्या भावंडांना घेऊन गावी गेले. तेव्हा मी 6वीत गेलेलो होतो. मला आईने चेंबूरला माझ्या मामांच्या इकडे ठेवलं आणि ते सगळे गावी गेले. मी एकटा मामांच्या जवळ चेंबूरला राहत होतो. लहानपण जे अपेक्षित असतं तसं माझं गेलं नाही, पण मी कधी सांगायचा प्रयत्न करत नाही. पण मी लहानपणातच 6वीत होतो, 6वीत चेंबूरला मी आलो. 7वी नंतर 8वीत गेल्यानंतर मी नाईट शाळेत जायला लागलो, दिवसा नोकरी करू लागलो. मी 8वी ते 11वीपर्यंत 7 नोकऱ्या केल्या. 7 11वी पास झालो, जुनी 11वी SSC. आणि मला इन्कम टॅक्सचा कॉल आला
आणि मी इन्कम टॅक्स कॉलनी रिटर्न टेस्ट ओव्हरऑल पास झालो आणि इन्कम टॅक्समध्ये नोकरी मिळाली. पण त्याच्या अगोदर 7 नोकऱ्या केल्या मी. मी क्रिकेट चांगला खेळायचो त्यामुळे इन्कम टॅक्स टीममध्ये मी खेळायचो. मी काय बॅटिंग करायचं का बॉलिंग? बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतो. राजकारणात जशी करते तसं तिथे. तर क्रिकेट खेळायचो आणि तेव्हाही मी 8वीपासून छोटे मोठे मुंबईत व्यवसाय करू लागलो. छोटे मोठे आणि जेव्हा नोकरी लागलो तेव्हाही माझे स्वतःचे व्यवसाय होते. छोटे मोठे व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय व्यवसाय म्हणजे मी स्प्रेपार्टचा बिझनेस सुरू केला, गॅरेज सुरू केलं, फटाक्याचा बिझनेस सुरू केला आणि नंतर मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तेव्हा आलो. ग्रेड वनचं हॉटेल मी तेव्हा आलो. आमदार झाल्यानंतर मी आलो. पण हे व्यवसाय माझ्या सुरुवातीपासून मी लहानपणापासून करू लागलो. कारण मला शेवटी माझी भावंड, 4 भावंड, आई वडील गावी राहायचे, त्यांना प्रत्येक महिन्याला काहीतरी मनी ऑर्डर पाठवावी असे मला वाटत होतं. जरी शेती असली तरी पुरेशी नव्हती. त्यामुळे तेव्हाही मी माझे इथे व्यवसाय असले वडील सांगायचे तुझ्या व्यवसायातले मला पैसे नको. मग मी पूर्ण पगार 31 तारखेला पगार घेतला की 1 तारखेला पूर्ण पगार मनी ऑर्डर करायचा. किती पगार होता तुम्हाला? 1500 तेव्हा क्लार्कला 1500च पगार होता तेव्हा. किती सालची गोष्ट ही? हे 71 साल. आणि तुम्ही ज्या आधी नोकऱ्या केल्या होत्या 7 नोकऱ्या, त्या काय प्रकारच्या नोकऱ्या होत्या? एक जोगेश्वरला, चेंबूरहून जोगेश्वरला जायचो गमटेपमध्ये. 2 रुपये रोज होती पहिली नोकरी. फाउंड्रीमध्ये होती. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी नोकऱ्या केल्यानंतर हिंदुस्तान मिलमध्ये मी सुपरवायझर कोर्स केला. तिथे प्रॅक्टिकलला जायचो, कॉटन ग्रीनला, बाकी तिथे क्लास व्हायचे. असं करत करत जेव्हा मला तिथे चांगली नोकरी, पगार जास्त मिळत होतं मिलमध्ये. मी जिथे विंग डिपार्टमेंटला होतो. पण मी ती सोडली आणि इन्कम टॅक्स जेव्हा मला हे आलं तेव्हा मी इन्कम टॅक्समध्ये गेलो. कारण माझे स्वतःचे व्यवसाय पण होते. पण मी कधीही एकच व्यवसाय नाही करत राहिलो. व्यवसाय आणि नोकरी. मी 84 साली नोकरी सोडली आणि मुंबई कॉर्पोरेशनला उभा राहिलो. पण नोकरी सोडली, मला आपल्याला नोकरी नाही करायची, आपल्याला व्यवसायच करायचे. आणि मी कॉर्पोरेशनला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर मुजुमदार यांच्या विरुद्ध उभं राहिलो. आणि चेंबूरला मी जिथे राहायचो सुभाषनगर कॉलनीत, तिथे मराठी वस्ती फक्त 18%, 18% वणली. आणि त्या 18% मराठी वस्तीत मी निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं. मला तिकीटही मिळाली. साहजिकच कोण हिंमत करत नव्हतं तिथे. मला मिळाली आणि पहिल्याच वेळेला मी निवडून आलो. त्यामुळे मी फार स्ट्रगल करत कर, पण मी हे कधी कोणास सांगितलं नाही. मी लहानपण असं सोसलं, अमुक झालं, मामांकडे होतो, कधीही काय नाही. का नाही सांगितलं? नाही, काय गरज आहे? लोक असं काय ऐकून चेष्टाच करतात. नाही तर बाबा वा वा, तू कसं कष्ट करून मेहनतीने पुढे आला असे म्हणणारे 5%, 95%. अरे कुठे वाढला, कुठे होता, काय संस्कार असे विचित्र आहे. तर मी पाहिलं आहे बाकीच्यांबद्दलची चर्चा. आपल्याबद्दल बोललो नाही. आपण चांगलं जे काय केलं तेच मी आत्मचरितार्थ केलं आणि तेच सांगायचा प्रयत्न करू. हे गोष्टी केल्या आणि शिवसेनेच्या जन्मानंतर जे काय केलं ते तसं सांगण्यासारखं नव्हतं. नाही, मी हेच विचारणार होतो की तुम्ही जे पहिली इलेक्शन लढली ती प्रेमानं मला मतं द्या असं सांगून होती का राणे खाक्यामध्ये होती? राणे पॅटर्न तयार केला. अशक्यच होतं. म्हणजे वैचारिकदृष्ट्या प्रचार करून ती निवडणूक जिंकणं अशक्य. अशक्य. मग काय पॅटर्न केला? नाही ते सांगायचं नाही. तो पॅटर्न नको. कारण लोक म्हणतील हे पिक्चर टाईप आहे. तिथे मी सगळ्या आता एक ओघाने आपण विचारलं म्हणून सांगतो. मी माझा मित्र आहे आण्या परब, माझ्या पार्टनरसारखा. आदल्या रात्री निवडणूक उद्या आहे 24 एप्रिल 85. त्याला 8 वाजता बोलवलं. त्याला एक लिस्ट दिलं. बाबा हे वेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत. रात्री 10 वाजता आपल्या ऑफिसच्या मागच्या कार्यालयात त्यांना बोलव, येऊन ये. हो, तो येसच म्हणे. तो नाही कधी म्हणाला नाही. आणि मी राऊंड मारून वगैरे 10 वाजता शिरलो. सगळे सिनियर लोक होते. मी लहान होतो आणि ते
सगळेजण आम्हाला काय आणलं हे काय चाललं आहे अमुक आहे बोलायला लागले. तो आमचं कार्यालय जिथे शिवसेनेचं होतं तो मेन रोड स्टेशनला सरळ जातो. तर मी दिनोल बाबा ऐकून घ्या, तुम्हाला उद्या ह्याच रस्त्याने नोकरी धंद्याला जायचं आहे तर माझं ऐकलं तर तुमची नोकरी घर सगळं व्यवस्थित राहील, फक्त ऐका माझं काय. तर म्हटलं बघा उद्या मला फक्त एक तास द्या सकाळचं, मी तुम्हाला रिक्षात बसवीन, तुमच्या हातात हँडबिल माझी लोकं देतील, समोर येणाऱ्या लोकांना सांगा बया धनुष्यवान नारायण राणे एवढंच बोला, बाई काय बोलायचं नाही. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष, काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपाचा अध्यक्ष हे सगळे वेगळे 48 रिक्षा केले मी आणि प्रत्येकात बसवले आणि बोललो एक पुढे मुलगा बसेल ड्रायव्हरच्या बाजूला एक तुमच्या बाजूला. तुम्ही चुकीचं काय केलं तर तुमच्याकडे जर नजर गेली तर मला तक्रार नको करू, त्याचं ऐकत जा बोललो मी फार चांगल्या भाषेत सांगितलं. आणि मग रिक्षा जाऊ त्यांच्या विभागात जायचा, लोक म्हणे ते काल बोलला चरख्याला मत द्या, कोण काल बोलला हाताला, आणि आज अचानक काय झालं ह्या माणसाला. एक तास वगैरे झाला सगळं त्यांना फिरवलं त्यांच्या त्यांच्या भागात आणि त्यांना घरी सोडलं आणि गेलं. आता घरातून बाहेर कसं पडणार, एकदा सांगून झालं आहे अमुक. आणि 48 लोक त्यावेळेस फिरले आणि मग दिवसभर दुसऱ्या दिवशी मतदान झालं आणि एक असं वाढ होतं माझ्याकडे त्यावेळेला 72-73 जो दुष्काळ आला ना, तर दुष्काळात मराठवाड्याच्या काही लोकांना माझ्या एका वार्डमध्ये आणून ठेवलं होतं, ओपन मैदान होतं त्या मैदानावर बसवलं होतं, 750-800 लोक होती बसवलं. आता तिथे वैचारिकता अमुक तमुक ह्याचा काहीच फायदा नाही. तर माझा एक उपशाखा प्रमुख होता, बोलला बाबा हे पैसे घे आणि हे तू सांभाळ, आपल्याला मतं मिळाली तुला दादा काय काळजी करू ना. आता त्यांनी मतं जी ज्या प्रकारे मिळवली ते काय मी सांगणार नाही, पण तिथले 100% मतं मला मिळाली. मी शेवटचं म्हणजे काउंटिंगच्या वेळेला मी शेवटचं बूथ येईपर्यंत मी थोडं 50-70 मतांनी मागे होतो, पण मला माहिती होतं शेवटचं बूथ आहे आपलं आहे. मग तिथे ओपन झाल्यावर मी 750 जिंकलो, म्हणजे 100% मतं खरंच होती. त्यामुळे असं जिंकलो आणि महाराष्ट्राला देशाला नारायण राणे उदयाला आला ना ह्याच्यातून आला ह्याच्यात. आता याच्याबद्दल कोणीतरी असं म्हणतील की राणेंनी पहिली इलेक्शन सुद्धा दांडगाईच्या जोरावर. दांडगाई शब्द वापरला का मी? मी कुठे वापरला नाही, दांडगाई नाही, दम दिली कोणा नाही. बस हे बघा घ्या हँडबिल घ्या धनुष्यबन किती चांगल्या याच्यात भाषेत दांडगाय वगैरे काय द्या. मी त्यांना सांगताना पण सांगितलं बाबा तुम्हाला ह्याच रस्त्याने जाणं येणं करायचं आहे सगळं, ते तुम्ही विचार करा आणि माझं ऐका, फक्त एकच तास ऐकलं लोकांनी. पण याच्यामध्ये मुलांच्या शाळेबद्दल वगैरे एक आता मी तुम्हाला नाही मी त्यांना विचारतो, यांचं लक्ष असायचं का तुमच्या शाळेबद्दल, तुम्ही शाळेत काय करताय याच्याबद्दल? नाही, एक साहेबांबद्दल मी एवढं सांगेन की ठीक आहे ते दौरे खूप करायचे म्हणजे कामामध्ये अतिशय व्यस्त असायचे, आमची आईच आमच्या दोघांचा अभ्यास आणि सगळ्या गोष्टी करायचे. पण साहेब पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत म्हणजे आता नातवांबद्दल असेल शिक्षणासंदर्भात साहेब अतिशय म्हणजे सिरियस, म्हणजे त्याच्याबद्दल काही तडजोड नाही. जेव्हा जेव्हा घरी यायचे काय चाललं हे त्याला आता आईही सांगायची प्लस त्यांचीही उत्सुकता आणि त्याच्यामध्ये असायचं का बाबा नेमकं काय चाललं आहे कुठे आहे आणि सगळं काही गोष्टी रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने कळायचं. त्यांच्यापर्यंत जायचं का रिपोर्ट कार्ड? नाही ते जायलाच लागायचं, ती प्रोसिजर आईपर्यंत. आमच्या घरात फार डिसिप्लिन आहे, बाहेर आम्ही कसे इंडिव्हिज्युअल घरात डिसांती प्रत्येक जण पाळतो का माझ्यामुळे पाळतो असं नाही, प्रत्येक जण पाळतो. एक ठराविक वेळाच्या आत घरी यायचं, ठराविक वेळा एका टेबलावर जेवायला बसायचं व शाळेत सिन्सिअर अभ्यास एवढे गुण टक्के मिळालेच पाहिजे आणि मिळायचे. एक तर निलेश एक सांगायचं बाबा 60 वर अपेक्षा करू नका, मी पास होणार पण अपेक्षा करू नका, असं सांगायचं. नितेश सांगितल्याप्रमाणे तोही मिळवायचा. पण आमच्या घरात एकदम डिसिप्लिन, तेव्हाही 43 झाली माझ्या लग्नाला, आमच्या घरात अजिबात काही. आणि आमच्या घरात दुसरं एक आहे, कोणालाही व्यसन नाही घरात आमच्या चालत नाही,
कोण सिगारेट पेलेला अमुक पेला आलेला पण चालत नाही चालत नाही एवढं सगळं आणि शिस्त आहे माझी नातू एक 6 वर्षाचा 12 वर्षाचा आहे ते आता शिस्तीन घरातलं जे का कल्चर आहे जी का वाग त्याप्रमाणे वागतात आम्ही बाहेर असलो तरी आम्ही आमचा पहिला व्यवसाय तिघेही आम्ही व्यावसायिक आहोत मी व्यावसायिक होतो शिकून आल्यानंतर एकदम राजकारणात नाही हे तुझं ऑफिस हा तुझा व्यवसाय हे तू सांभाळायचं वाढवायचं तू सांगाय आम्ही एकत्र बसतोही व्यवसाय कुठे काय चाललंय काय आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहोत अनेक क्षेत्रात आहोत फिश एक्सपोर्टमध्ये आहोत सगळे आम्ही व्यवसायाला पहिला प्राधान्य आहे राजकारण 2 नंबर आहे नाही पण हे स्वातंत्र्य तुम्हाला होतं का की हा व्यवसाय मला करायचा आहे का नाही करायचा का दादांनी सांगितलं की हे तुझं ऑफिस हा तुझा व्यवसाय हा तू करायचा असं झालं की हा हे तुझं ऑफिस पण व्यवसाय मला ठरवू दे असं झालं बऱ्यापैकी तेच ठरवतात कारण का मला परत घरी जायचं आहे आणि आतापर्यंत तसं त्यांनीच जे जे सुरू केलं त्यालाच यश मिळत गेलं ते आपण कुठेतरी व्हॉट्सअपवर ऐकतो ना मजा तर आपण आई वडिलांच्या पैशावर मारली आपल्या पैशाने तर फक्त गरजा पूर्ण झाल्या ते खरंच आहे जिथे जिथे कदाचित नितेशने काही स्वतःहून व्यवसाय सुरू केले असतील मी काही सुरू केलं जास्त प्रमाणात यश आलं नाही पण त्यांनी जिथे जिथे हात ठेवला आणि सांगितलं की हे आजपासून ह्याचा रिझल्ट मला दे तो रिझल्ट देवाच्या कृपेने आणि त्यांचा हात होता म्हणून ते सगळं यश मिळत गेलं पण हो आपला प्रश्न जसा होता की हे बघायचं ठरलं तिथे पुढे युटर्न नाही तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा तुमच्या करिअर चॉईसेसच्या बाबतीत घरातल्यांचं आईचं किंवा दादांचं त्याच्या बाबतीत दबाव होता का तुम्हाला ते स्वातंत्र्य होतं की मला हे करायचंय आणि मी हे करतोय का त्यांनी सांगितलं की हे करायचंय हे तुम्ही करा नाही सर कधीच नाही मी जसं सुरुवातीला बोललो त्यांना मी बघत गेलो महाराष्ट्रभर त्यांच्यासोबत मी फिरलो असं कधीच बोलले नाही की हेच केलं पाहिजे खरं तर मला क्रिकेटमध्ये तेव्हा क्रिकेटरच व्हायचं होतं मग ते तुला व्हायचं तर तू हो पण बाळासाहेबांना बघून मग त्यांचा प्रवास बघून मला असं वाटलं की नाही सचिन एकच होऊ शकतो म्हणून ते क्षेत्र नको हा जो प्रवास आहे म्हणजे तेव्हा शिवाजी पार्कला झेंडे लावण्याला पण एक वेगळी मजा असायची हाफ पॅन्टमध्ये तेव्हा काय सगळंच काय आता डिजिटलवर नसतं तेव्हा ती मजा असायची आम्ही सगळे मित्र जायचो म्हणून तेवढं स्वातंत्र्य त्यांनी नेहमी दिलं की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा राजकारणातच या आणि ह्याच मतदारसंघात उभा राहा असं कधी नाही तुला जिथे तुला वाटेल की तू निवडून येशील तो मतदारसंघ तू निवडायचा तेवढं स्वातंत्र्य घरामध्ये होतं मला तसं वकील बनायची इच्छा फार होती फार धाडस करून हे MBAच्या अगोदर फार धाडस करून बाबांना सांगायला गेलो साहेबांना सांगितलं की मी LLB करू का थोडं वेळ गप्प बसून त्यांच्या पद्धतीने माझ्याकडे बघितलं आणि सांगितलं की नितेश एक तुला सांगू का ते एक साहेबांबद्दल मी सांगू शकतो की ते नाही का बोलतायत ह्याबद्दल ते व्यवस्थित समजून सांगतात की असं नाही की बाबा चल तू नाही करायचं निघून असा विषय नाही पण त्याच्याबद्दल त्यांची एक भूमिका आहे त्यांचा ते समजून सांगतात की नितेश बघ आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत की तू बिझनेस केलंस तर ह्या त्याचे फायदे आहेत आणि त्यांनी एक सांगितलं की नितेश आपण वकील बनण्यापेक्षा वकिलांना हायर केलंस आयुष्यामध्ये तर तुला जास्त फायदा आहे आणि ती ॲडवाईस आत्ता मी घेतो आहे चांगल्या पद्धतीने भरपूर वकिलांची फौज आजूबाजूला आहे म्हणून त्याचं काय हे नाही पण एवढं आहे की त्यांनी प्रत्येक विषय का नाही करायचा ते व्यवस्थित पद्धतीने सांगायचं म्हणून आम्हाला पटायचं आणि आम्ही त्या पद्धतीने जायचो एक प्रश्न तुम्हा दोघांना आहे एक आपण एक प्रश्न विचारला की मी यांच्यावर फोर्स करायचो का त्यांचा अभ्यास करून ते पाहायचो काय हे दोघंही अमेरिकेत कधी कधी ह्याला बरं नसायचं कधी ह्याला नसेल आम्ही रात्री फोन करायचो तेव्हा तिकडे दिवस होत बरं नसलं का आम्ही दोघंही नवरा बायको जागे राहायचो परत फोन बरायचा ऐकेपर्यंत भले उद्या सकाळी मीटिंग असू दे हाऊस असू दे ते ऐकल्याशिवाय बाबा निलेश किंवा नितेश बरं नव्हता बरं आहे हे ऐकल्याशिवाय आणि मी नेहमी बोलायचो ते कुठेही असोत मी नेहमी आजही
दौऱ्यावर गेले तरी कुठे आहेस, कोणती सभा आहे काय, मी दोघांचंही डिटेल घेतो. आणि मीच नाही, दर दोन चार तासांनी मिसेस त्यांच्या संपर्कात असते, बोलते. आमच्याकडे हे कॉर्डिनेशन अतिशय चांगलं आहे. नाही, या दोघांच्याबद्दल जो एक आक्षेप हल्ली घेतला जातो तो निलेशच्या ट्विट्सबद्दल आणि नितेशच्या बोलण्याबद्दल, तर त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगता? नाही, त्यांचं त्यांचं जे वैशिष्ट्य आहे तो ट्विटमध्ये एक्सपर्ट आहे जे काय. मला वाटतं हे काय, त्यांना जे काय दिसतं त्यांचा दृष्टिकोन आहे राजकारणाबद्दल, त्या व्यक्तींबद्दल काय चीड असेल एखाद्या व्यक्तीबद्दल, सारखं तेच तेच काही बोलतो, विचित्र बोलतो. आम्ही त्याला पाहिलं आणि आता बदललेलं बोल चीड येते ते तो ट्विटने व्यक्त करतो, आज प्रत्यक्ष बोलतो. त्यांना त्यांचं राजकारण करू दे ना, काही गोष्टी सल्ले द्यायच्या सांगतो, हा टॉयलेट कर, हा विषय घेऊ नकोस, आहे गे, तेवढं मी बोलतो. नाही, आत्ता मध्यंतरी आपल्याकडे जेव्हा महाराष्ट्राचं राजकारणाची पातळी खाली जाते असंबद्दलचं जेव्हा बोललं जातं, तेव्हा भाजपकडून संजय राऊत आणि शिवसेनेच्या काही नेत्यांकडे बोट दाखवलं जातं आणि विरोधी पक्षांकडून खास करून नितेश आणि निलेश यांच्याकडे बोट दाखवलं जातं. आणि जर आपल्याला ती पातळी सावरायची असेल तर त्यांना आधी गप्प करा, त्यांना आधी शांत करा असं बोललं जातं, तर तुमचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे? मत असं आहे, ज्या अर्थी निलेश नितेशबद्दल तक्रार संजय राऊत आणि बाकीचे करतात, त्या मला वाटलं निलेश नितेश योग्य काम करत आहे. दखल घेतली ना विरोधकांनी, विरोधक दखल घेत आहेत म्हणजे आपली मुलं चांगली काम करतात. बरं ती काय व्यसन करत नाही, कोणाला दारू पिऊन बोलत नाही की काय, ते बोलत आहेत आणि बरं दोनही शिकले वेल क्वालिफाईड आहे. अज्ञानाने तर काय बोलत नाही आहे, बरं ते अभ्यास करतात. दोघांच्या मी बेडरूममध्ये जातो, मी पाहतो कोणती पुस्तकं वाचतात ते, हे दोघंही वाचनही त्यांचं जसं असतं. त्यामुळे हा एक तर काय दोघं इंग्लिशमधून शिकले, त्यामुळे मराठी बोलताना ते एखाद्या वेळ चूक होऊ शकते, पण त्यांना जे बोलायचं आहे ते बोलत असताना आता वय आहे, राणेंचं रक्त आहे, त्यामुळे ते अग्रेसिव्ह असणारच ना, त्यामध्ये काय चुकीचं आहे सर? मी आणि मी पण सुरुवातीला येताना माझ्याकडे बोट असंच दाखवलं लोकांनी, त्या बाळासाहेब म्हणायचे नाही नाही, त्याचा तो स्वभाव आहे, त्याला जे दिसतं तो परखड बोलणारच. मग साहेबांनी माझं रक्षण केलं, माझं काम आहे. एक आवर्जून आपल्याला सांगतो आमच्या दोघांच्याच वतीने की काही जे काय आपण उल्लेख केला आमच्या भाषेबद्दल किंवा कधी आमची बोलणं काही वैयक्तिक असतं, पण आम्ही आज कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, निलेशजी खासदार राहिलेले आहेत, आज मी आमदार आहे, पण त्याच्या अगोदर कोणाची तरी मुलं आहोत. तुम्ही कधीही कुठलंही प्रकरण काढा, पहिली भाषेचा किंवा चुकीची वैयक्तिक टीका, राजकीय टीका झालीच पाहिजे. आम्ही तसं राजकीय क्षेत्रामध्ये आहोत, कोणी वडिलांबद्दल टीका करणं, आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो आमच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर टीका, पण जेव्हा टीकाच अगर वैयक्तिक झाली, भर सगळ्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अगर वडिलांना म्हणजे शिवी घालण्यापर्यंतची अगर मदार जाते, म्हणजे असंख्य उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. मग आम्ही खासदार, आमदार, राजकीय कार्यकर्त्याच्या अगोदर आम्ही मुलं आहोत, आम्हालाही भावना आहे. तुम्ही त्या संबंधित लोकांवर जेव्हा आम्ही टीका करतो त्या प्रत्येकाला विचारा किंवा त्यांच्या मुलांना विचारा. इथे बोलून आपल्याला विनंती करतो की बाबा हाच विषय अगर तुझ्या वडिलांबरोबर झाला, हाच विषय अगर तुझ्या नातेवाईकांबरोबर झालं, तुझ्या आईबद्दल झालं, तर तुझी काय भावना असेल? मला वाटतं आपण पत्रकार होण्याच्या अगोदर आपण कोणाची तरी वडील आहात, आपण कोणाची तरी मुलं आहात. म्हणून मला वाटतं की ही भावना आमचीही समजली पाहिजे. जेव्हा निलेशजींच्या टीकेबद्दल म्हणजे ट्विटबद्दल असंख्य खूप लोक बोलतात की बाबा ही पाती बरोबर आहे का, पण निलेशजी ती पाती का म्हणजे ते ट्विट का करतात? तुम्ही त्याच्या अगोदर जे झालेली टीका कोणच बघत नाही. तो व्यक्ती ते संबंधित राजकीय लोक ते आपल्या आपल्या पद्धतीने अनुभवाने मोठे असतील, त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण जेव्हा आमच्या वडिलांबरोबर बद्दल आमच्या कुटुंबाबद्दल खालच्या पाती जेव्हा टीका होते ना, तेव्हा बोलणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्यानुसार आम्ही टीका करतो. एक कधीही पहिला वार किंवा पहिलं बोलणं आमचं दोघांचं तुम्हाला कधीही सापडणार नाही. एक प्रश्न निलेशी आणि नितेशी तुम्हाला आहे. एक प्रसंग दादांनी सांगितला होता की इन्कम टॅक्समध्ये काम करत असताना त्यांच्यावर एक हल्ला झाला होता आणि हल्ला किंवा हल्ले करणाऱ्यांनी त्यांना मेला म्हणून सोडून गेले होते आणि त्यानंतर ते म्हणतात की माझा तो दुसरा जन्म होता, मी त्यातनं वाचलो. तो प्रसंग तुम्हाला आठवतो का किंवा त्यावेळेची काही माहिती तुम्हाला आहे का?
आणि त्यावेळे काय जन्म पण झाला नव्हता का? मग त्यांना त्याबद्दल तुम्हाला काही माहिती की ते काय झालं होतं? माहिती आहे, पण ते आता इथे सांगणं काय बरोबर नाही. नाही नाही, तो नाही, त्यांनी विचारलं की त्यानंतर तुम्हाला माहिती, पण तो विषय तेही कधी काढत नाही आणि तो डिस्टर्ब करणारा विषय आहे म्हणून आम्ही कधी चर्चा करत नाही. आवाज चढून बोला, तू विचारतो. माझे दोन प्रश्न आहेत. पहिले राणेसाहेबांना आहे. आपण आत्ताच भाषेबद्दल बोललो, पण आत्ता आपण ह्या दोघांच्या भाषेबद्दल बोललो, पण एकंदरीतच जर बघितलं तर सुरुवातीला आपण सुद्धा म्हटलं की ज्या पद्धतीनं राजकारणाचा आज जो दर्जा झालेला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की कटुता संपवायला पाहिजे. आज सकाळी संजय राऊत आले होते, त्यांनी सुद्धा एकंदरीत ज्या पद्धतीची भाषा वापरल्या जाते यावर त्यांचे सुद्धा आक्षेप आहेत. आता एकंदरीत बघितलं तर सगळेजण इंडिव्हिज्युअली जेव्हा बोलतात तेव्हा जे काही महाराष्ट्रात सुरू आहे त्याबद्दल कोणीच खुश नाही. मात्र शेवटी पाऊल मागे कोण घेणार की हे अजून वातावरण असंच गढूळ होत राहणार? आपला प्रदीर्घ अनुभव आहे, काय आपण सांगाल, हे कधी निवळणार? आपला प्रश्न आजकालच्या राजकारणाला पोषक आहेच, पण अनुकरण पहिलं कोणी करावं हे खरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं, मला नाव घ्यायचं नाही आहे. एक तर संपादक आहेत आणि मराठी भाषेच्या एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. मी एक तर प्रिंट मीडिया आणि मोस्टली मराठी यांचे पहिले अग्रलेख वाचतो सकाळी 9 आत. अग्रलेख लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स सगळ्यागळी सामन्याचा पण वाचतो. त्यात जर आपण वैचारिक विचार, मार्गदर्शन, बौद्धिकता कुठल्या वृत्तपत्राच्या संपादकाकडून शिकता येते, अनुभवता येते, ते पाहतो. ज्यांचं तुम्ही नाव घेतलं त्यांचे लेख वाचा. सच्चाई काय, भाषा मधली काही त्यांना अटक झाली आणि त्यानंतरची वगैरे भाषणं काढा, किती शिव्या, किती अपशब्द, कुठल्या राजकारण्याने एवढ्या खालच्या थराला कोण गेला नाही, हे असावेत एका संपादकाचे, एका शिवसेनेच्या नेत्याचे असू नये. आणि त्याने कोणतरी मागे म्हणजे आता त्यांना पाय मागे घेणंच क्रमप्राप्त आहे, त्यांचा पाय पुढे येऊ शकत नाही. आता त्यांनी राजकारणात स्वतःच लक्ष्मण रेषा त्यांनी स्वतःच्या समोर घातलेली आहे. माणसाने जबाबदारी वागायला पाहिजे. बरं, ठीक आहे, माझं राजकारण संपत असेल तर समाजात येणारी तरुण पिढी राजकारणातील पुरुष महिला असतील त्यांच्यासाठी काहीतरी वैचारिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक वगैरे ह्या क्षेत्रातलं काय सोडाल की नाही? स्वतःही काय करायचं नाही, फक्त शिव्या घाला, असा तो तसा अमुक तमुक. ठीक आहे, माझ्याबद्दल जे काय बोलले हा शिवसेनेत आला सामन्याच्या निघाला तेव्हा मी नगरसेवक होतो, माझ्या BST चेअरमन होतो. हा केव्हा आला? हा तेव्हा एक मराठी साप्ताहिकमधून लोकप्रभा, माननीय बाळासाहेब उद्धव ठाकरेंबद्दल फार लिहिलेलं आहे. माझ्याकडे ती पुस्तिका, मी प्रहारमध्ये ती छापली होती. किती घाणेरडं लिहिलं आहे. कपडे उतरवीन मला जर तिकीट दिले नाही तर लोकसभेची, हे त्याचीच भाषा आहे. काय काय लिहिलं तेव्हा शिवसेनेत नव्हता. आल्यानंतर त्याला कळलं आज नुसतं संपादकमध्ये येऊन चालणार नाही, नेतं बनलं पाहिजे. आणि मग साहेब आणि उद्धवजींची आणि मोस्टली साहेबांनी जेव्हा थोडं राजकारणाकडे दुर्लक्ष करत उद्धवकडे राजकारण देत गेले तसंच ते उद्धवना त्यांची गरज वाटली. आज तुम्ही मला सांगा, साहेब असताना आणि तेव्हा हा नुसता संपादक असताना
शिवसेना महाराष्ट्रात कुठल्या स्थानावर होती, कसे नेते होते, त्यांची वैचारिकता, त्यांचा रिस्पेक्ट समाजात काय होता, आज एक तरी नेता दाखवा शिवसेनेचा. बौद्धिक आणि सन्मानपूर्ण वैचारिकदृष्ट्या बोलेल आणि प्रभावला प्रभावित करेल असा एक शिवसेनेचा नेता दाखवा. जाईल जनमानसात, शिवसेनेची भूमिका सांगेल, काम कार्य सांगेल की आम्ही हे निर्णय घेतले, आमची सत्ता होती. कोण नाही सांग, नाही फक्त शिवाय हा असा आहे, तो तसा आहे, अमुक आहे, तमुक. हे काय तुम्हाला लायसन दिलं काय, तुम्ही बोलू शकता? माझं म्हणणं आहे, मी बाकीच्या कोणाबद्दल त्या भाषेत बोललो? संजय राऊत उद्धव का बोलतो? तो कोणाची इज्जत ठेवत नाही, याची इज्जत का ठेवावी? वरून घरातून उतरायचं आणि रोज पत्रकारांना खाली बोलून ठेवायचं आणि रोज सकाळ उठल्यापासून आपण शुभप्रभात म्हणतो, त्याची वेगळ्याच विषयाची प्रभात असते, शुभ असते. नाही काय तो काय माणूस, मी त्याला माणसात आहे असं अजिबात समजत नाही. फक्त शिव्या देणं, घाणेडं बोलणं एवढंच माहीत. आणि स्वतः जे का आहेत ना, अजूनही महाराष्ट्रात माझ्यासह माझ्या दोन्ही पुत्रासह अनेक जण आहेत, यांची बरीच माहिती आहे ठाकरे लोकांची. ठाकरे फक्त उद्धव ठाकरे म्हणतो, बाकीचे ठाकरे आज आलेले ठाकरे नाही. हां ते पण नाही, उद्धव ठाकरे बोलत तुम्ही उद्या सगळ्या ठाकरे राहणे असं नाही. बरेच आहे कुंडल्या, हे बोलू शकत नाही. आम्ही निपजलो नसतो शिवसेनेत, साहेबांना अभिप्रेत शिवसैनिक, तरी शिवसेनेत पर्यंत आलीच नसती. आमचा त्यागच आहे, काय बोलतील, हा कुठे होता तेव्हा? त्यावेळा शिवसेना निघाली ना 19 जून 66 ला, तर आमच्यासारख्यांचीच गरज होती. कोण होतं साहेबांना? पोलीस किती असायचे? अहो हाफ पॅन्टीत असताना पैसे असो नसो टॅक्सी करून साहेबांच्या मागे गाड्या लावायचो आम्ही. आम्ही जो त्याग, आम्ही कधी उद्याची पर्वा केली नव्हती हो. आमचा उद्या काय होईल, कुटुंबाचं कधीच पर्वा केली नाही. अहो लग्न झालं माझं 79 ला, दुसऱ्या दिवशी मला एका कामा जिकडे पाठवलं, हे जरा हे लक्ष द्या. मी जाताना विचार करतो, अरे मी चूक केली, लग्न केलं, तिचं वय एवढं आहे, उद्या माझं कमी जास्त रस्त्यात झालं तर ती काय करेल आयुष्यभर? हा जाताय आपण परत येईपर्यंत विचार करत होतो. हा माझ्या बाकीच्या यांनी विचार केला असला? एक नाही अशा 100 घटना आहेत, मी कधीच या बाहेर पण नाही बोललो. आमचे आई वडील, आमचे नातेवाईक, त्या वयात आम्ही हे क्षेत्रात असताना का नफरत करत होते? ना ह्या क्षेत्रातून बाजूला हो, या क्षेत्रात जाऊ नकोस. आम्ही वाचलो आमच्या आई वडिलांची पुण्याही, पण हे जे आहे ना ह्याला बोलायचा अधिकार नाही, याचा काही याच्यातलं पाठ नाही. हा आयत्या बिळावरचा नागोबा आहे, आला शिवसेना ही सत्तेत आल्यानंतर. अहो पगारावरचा माणूस आता एवढी प्रॉपर्टी वगैरे घेतली, कशी घेतली? किती संपादकाचं असं घर आहे हो, स्वतःचं मालकीचं कांजूर गावात. त्यामुळे त्याने बोलू नये, त्याने गप्प बसावं, नाही तर संन्यास घेऊन कुठेतरी जावं. तो बोलेल ना ते एक दिवशी याची फार वाईट अवस्था होईल, वाईट. माझा दुसरा प्रश्न नितेशजी तुम्हाला आहे. एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही भाजपमध्ये रुळलात असं निलेशजींनी सांगितलं. तुम्ही इतकं रुळलात की तुम्ही संघाचा अजेंडा पुढं घेऊन जाताना दिसत आहात. म्हणजे लव जिहाद असो किंवा ही जी एकंदरीतच हिंदुत्वाची जी मोर्चे बांधणी आहे ती संघाच्या वतीनं आपण करत आहात असं एक चित्र आहे. काय नक्की संघाचं तुम्हाला समर्थन आहे, काय पुढचा अजेंडा? जर एक मिनिट मी तुम्हाला मी सांगतो, आता तो कदाचित उत्तर द्यायला जाईल ते असं करू नये म्हणून मी सांगतो. नाही एक सांगतो, काही पक्षाचे आदेश जे असतात किंवा संघाचे असतील पक्षाचे असतील त्याचं बाहेर सांगणं येऊ पक्षहिताचं पण नाही आणि ह्यांच्या हिताचं पण नाही. ते म्हणते तुम्ही काही सिक्रेट ठेवतच नाही, ठीक ठेवत नाही. एक गोष्ट मी एका वेळेला एका ठिकाणी संदर्भ कॅबिनेटचा दिला. आज असं असं आम्हाला आपण शपथ घेतो कॅबिनेटची गोष्ट आम्ही बाहेर सांगणार नाही, आणि झटकन प्रेसला बोल
नाही नाही हा निर्णय असा आहे. सकाळी मला फोन आला की तुम्ही असे बोललात. बोलो गलत आहे, आईंदा नाही बोलणार. बोलो सॉरी सर, ठेवून दिला. म्हणजे तुमच्याला उत्तर देऊन त्यांच्याकडून शाबासकी मिळावी तर दुसऱ्यांच्या मनातून उतरायला ते कारण होऊ नये म्हणून मी बोललो. दादा माझा प्रश्न पुढचा तुम्हाला आहे. इकडे पुढे आज इकडे एक चौथी खुर्ची असायला हवी होती. मगातपासून दोनदा ओझरता उल्लेख झाला. एक 1979 हे साल आणि 43 वर्षांची संसारामधली तुम्हाला मिळालेली साथ. आई वडिलांच्या पुण्या इतकीच तुमच्या पत्नी, आता मागे फोटोही दिसतोय त्यांचा, यांचा या दोघांच्या वाढीमध्ये आणि तुमच्या आजवरच्या राजकीय यशामध्ये किती मोलाचा वाटा आहे. कारण आम्ही आत्तापर्यंत ते ऐकून आहोत, पण ते तुमच्या तोंडून जर ऐकायला मिळालं आज कट्टा नात्यांचा हा विषय आहे तर जास्त मजा आहे. आमच्या घराची प्रगती, राणे कुटुंबाची, पर्टिक्युलर नारायणांच्या कुटुंबाची, याच्यामध्ये माझ्या पत्नीचा माझ्यापेक्षाही हिस्सा आहे. कारण दोघांचं अगदी बालपण, संगोपन, त्यांचं शिक्षण, आजही सगळ्या गोष्टी, कोण आम्हाला याला काय पाहिजे, यांना काय पाहिजे, मला काय लागतं, मी नवऱ्यावर असेल औषध घेतलं की नाही माझ्याबरोबरच्या, हे सगळं आजही ती पाहते. कारण मग आमचे आज जे यशस्वी कुटुंब तुम्ही जर म्हणालात तर ते श्रेय माझ्या पत्नीकडे जातं आणि तो वारसा माझ्या सुना पण त्याचप्रमाणे वागत आहेत. मध्यंतरी का कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी असा उल्लेख केला की मला व्यासपीठावरती किंवा मंचावरती बोलण्याची संधी किंवा मला ओव्हरऑलच बोलायची संधी कमी मिळते, कारण आमच्या घरातली तीन मंडळी खूप बोलत असतात. कोण जास्त वोकल आहे घरामध्ये? घरामध्ये हा घरामध्ये कार्यक्रमात म्हणाला ना की तुम्ही तिघे इतके बोलता की त्यांना संधी कमी मिळते. एक बघा, एक तर आम्ही मुंबईत असलो तर आम्ही तिघ, पत्नी चार आणि दोन आमचे चिंटू, सहा जण आम्ही टेरिसवर एकत्र येतो संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान. एक तास आम्ही असतो, रोज एक तास तरी आम्ही एकत्र भेटतो आणि त्यावेळा बोलणं होतं. आमचं बोलायचं म्हणजे कोण कोणाला दम देणार असं केलं आहे म्हणून हे कधीच एवढ्या 43 वर्षात झालं नाही. कोणाला दम द्यायला लागला, चुकीचं वागलाच नाही, हे बाबा हे करू नको, इनफ एवढं सांगितलं तर तो सरळ होतो. बाहेर आमच्याबद्दल कोणी काही म्हणो, घरात आम्ही सगळे सरळ आहोत. सरळ आहोत, त्यामुळे आमच्याकडे ते भांड्यान क्ले तंडा वगैरे एवढ्या वर्षात कधी काही नाही. त्यांनी विचारलं सर्वात जास्त कोण बोलतो आणि सर्वात कमी संधी कोणाला मिळते. सर्वात जास्त कोण बोलतो हे त्यांना कळलं. हा ते कळलं आणि सगळ्यात कमी संधी यांना मिळते. नाही पण ह्याचं उत्तर मी देईन. आमच्या कौटुंबिक सगळ्या कार्यक्रमामध्ये एक नंबर एंटरटेनमेंट निलयजींचं असतं. म्हणजे बाहेर आम्ही कितीही नकला करू काय करू. ते माझं कसं झालं नितेश, ते मला आई मला नेहमी सांगते, ते माझा रोल घरामध्ये असा झाला आहे, तो वेलकम पिक्चरमध्ये बोल बल्लू मेरी एक टांग नकली आहे, मी हॉकी काच्या खिलाडीत, तर आपली 30 कॅसेट वाजवायची की सगळे खुश आणि मग हे जे काय बोलतात ते समारोह. निलेश माझा पुढचा प्रश्न आता तुम्हाला आहे. तुमच्याकडे एवढा चांगला ह्युमर आहे पण आम्ही तुम्हाला कायम व्यासपीठावर अँग्री यंग मॅनच्या मूडमध्ये का बघायचं? देवानी चेहराच असा दिला आहे. नाही तुम्ही खूप देखणे आहात, राज ठाकरेंनंतर मला वाटतं तुमच्याकडे जास्त देखणेपण आहे. नाही आणि मला स्टेजवरून उतरू नका, तोच ह्युमर तुमच्याकडे आहे पण तुम्हाला आम्हाला कायम अँग्री यंग मॅन म्हणून बघावा लागतं. आत्ता बघा फोटो, बघा तो, बघा तो कुठून मिळाला आपल्याला? पत्रकारांना मिळवायला लागतं. नाही ते माझे सुपचिंतक किती आहेत मला ते बघायचे. नाही पण साहेब माझं सगळं ठरून होत नाही. आता त्यांच्या भूमिकेला साजेसीर चेहरा असला पाहिजे. आता त्यांच्या भूमिका कशा असतात तुम्हाला माहिती आहे, ते डायरेक्ट पेपरमध्येच दिसतात किंवा तुमच्या कॅमेरासमोरच दिसतात. मग आम्ही ते तसे कडकमध्ये राहिलो नाही, मग त्यांचेच बाण येतात आमच्यावर. काय असं नाही, ते म्हणतात की तुम्ही चेहरा सिरियस का ठेवता. साहेब असं नाही, देवानी चेहरा असा दिला की असं वाटतं की मी फार सिरियस आहे आणि कधी कधी भूमिका तशी मांडत असताना कुठेही दात दाखवून चालत नाही. आणि जसं राणे जसं वागतात, आम्हाला रिझल्ट ओरिएंटेड काम आवडतं की कुठेही बसलो, ऑफिसर असेल,
कुठलंही काम असेल आम्ही जे घेऊन गेलो रिझल्ट आवडतो म्हणजे टाइमपास आवडत नाही की उत्तर तुम्ही काही दिलं आणि आम्ही फक्त दात दाखवलं असं होत नाही. हा पण जिथे असा कार्यक्रम असतो जिथे अशी बोलायची संधी असते तेव्हा मग असंही बोलावं लागतं. एक मला एक विचारायचा होता प्रश्न की घरात जेव्हा वादावादी होते किंवा काही बाचाबाची होते कुठलं एक घर आहे म्हटल्यावरती होणार थोडंफार ती मालवणीतनं होते का मराठीतनं होते. एक तर तुम्ही जे म्हणालात ना तुम्ही पण कणकवलीच्याच आहे सिंधुदुर्गातल्याच आहे त्यामुळे सिंधुदुर्गातल्या लोकांना जी सवय आहे बाचावायची का घरात काहीतरी तोंड वाजल्याचं झोपायचं नाही पण आम्ही अपवाद आहात त्याला आमच्या घरात हे नाही आहे. मी एक इटालियन म्हण आहे ते मी लग्नाच्या झाल्या झाल्यात पत्नीला पण सांगितलं म्हटलं सुखी संसार जर करायचा असेल तर एक इटालियन म्हण आहे म्हणलं काय म्हण आहे तर म्हणलं एका नवरा म्हणजे पती पत्नीमध्ये एकाने भैरवावं लागतं आणि एकाने आंधळवावं लागतं बोला तर तू तू कुठली भूमिकेत करे कर दुसरी भूमिका मी करेन तर त्याबरोबर आमच्यात कधी काही नाही व हे अमुक आहे त्या की असं कधीच असं 43 वर्ष आली तुम्हाला आश्चर्य वाटेल शिवाय तुम्हाला सांगू मी एवढ्या कुठून कुठे आलो बांद्रा खेरवाडी हाऊसिंग बोर्डमध्ये राहायचो मी त्या हाऊसिंग बोर्डची रूमची साईज माहिती आहे आणि तिथून मी चेंबूरला आलो तिथे पण हाऊसिंग बोर्ड आणि अशी वाटचाल करत करत मी एवढी पदं आज 10 पद माझं केंद्रीय मंत्री आहे नगरसेवक BST चेअरमन मग आमदार नंतर मग मंत्री मग जवळपास 13-14 खात्याचा मंत्री मी झालो त्यानंतर मुख्यमंत्री अपोजिशन लीडर परत खासदार आणि केंद्रीय मंत्री पण ह्या सगळ्या भूमिकेत माझी मुलं आणि पत्नी यांनी सगळं सांभाळलं मला कधी बाबा ह्या कामाला वेळ द्यायला लागतो मला हे पाहू शकत असं नाही मला फुल टाईम मी राजकारणात आणि माझ्या खात्यांना विभागाला देऊ शकतो अशी परिस्थिती यांनी प्रत्येकाने तुम्ही माझ्या शिक्षणाचा विषय बोललात मी केव्हा तरी अमेरिकेत हे शिकत असताना एकदा आम्ही जायचो दोघे पाहायला काय चाललंय कसं आहे व्यवस्था तब्येत वगैरे हे पाहायला जायचो वर्षातून एकदा पण आम्हाला माहिती आहे आमची मुलं व्यवस्थित शिकतात आणि दोघंही मी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्टला मी त्यांना एक गोष्ट सांगितली जाताना जेव्हा मला नमस्कार केला बाबा जातो मी म्हटलं बघ निलेश दोघांना जात आहे लक्षात ठेव शिकून इथे परत यायचं आहे एक तू म्हणशील तिकडे राहायचं नोकरी नाही शिकून परत यायचं दुसरं कुठे आपलं नातेवाईक वडीलदारी भेटलं किंवा माझ्या ओळखीचे कोणी भेटले जाऊन नमस्कार करायचे आपले संस्कार त्यांना दाखवायचे त्यात मी कोणाचा मुलगा नाही आपण हे करते आपलं कल्चर कायम ठेव हे दुसरं तिसरं त्यांना मी सांगितलं व्यसन अजिबात नाही करायचं व्यसन कोण कसेही असो सॅटरडे क्लब बीब हे आपल्यात नाही आपल्या याच्यात येत नाही त्या तीन गोष्टी पाळा तुम्हाला शिकायचं तेवढं शिका चौथं सांगितलं नाही का येताना तिकडनं कोणाला घेऊन येऊ नका म्हणून नाही ती तिसऱ्यात आलं दे ते तिसऱ्यात आलं त्याला कळत आहे तिसऱ्यामध्ये आहे ते बसत नाही आणि तुम्हाला सांगू ते काय कॉलेज विलेज जे काय केल्यानंतर मी काय एवढं नॅरो माइंडेड नाही की बाबा म्हणजे हे पण मी विचारलं बाबा काय वाटतं तुम्हाला नाही नाही तुम्ही प्रपोज मॅरेज तुम्ही पाहायला हरकत नाही मग त्यांनी परवानगी दिल्यावर मी केली मी जबरदस्ती कोणती केली नाही पण त्यांना वाटत होते बाबा नाही बाबांच्या मनासारखंच व्हायला पाहिजे ते काय बघतो त्यांचा मोडेपणा आहे मी सांग मी नशीबवान आहे कुटुंब म्हणजे नुसते पत्नी मुलं नाही भावंड पण आहेत मला 4 भावंड सगळे चांगले आजही सगळ्यांचं मित पाहतो सगळे व्यवस्थित आहे आणि सगळे व्यवसाय वगैरे सगळं प्रत्येकाला जबाबदारी आहे नितेश असो निलेश असो यांना प्रत्येकाला जबाबदारी आहे व्यवसायाची वेगवेगळ्या प्रत्येकाचं ऑफिस वेगळं ज्युडिशन वेगळं कोण पुणे आहे कोण गोवा आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते करतात तुम्हाला माहिती आहे का तुमचे व्यवसाय नेमके किती आहेत ऑफिसेस नेमकी किती आहेत त्याच्याकडे ऑफिस आहे मला माहिती नाही मला व्यवसाय पण मी तुम्हाला एक सांगतो कुठे गेलो गोव्यात गेलो तर गोव्याच्या हॉटेलमध्ये माझी 2 हॉटेल गोव्याचं आहे आता तिसरं येत आहे तर मी
फुडून एंट्री नाही करत, किचनच्या गेटने जात आणि किचनमध्ये गेलो का पहिले फ्रीज उघडतो, किती दिवसाचं मटन चिकन फिश आहे, मग रजिस्टर बघतो कधी आलेलं आहे आणि मग अकाउंटंटकडे जातो. मी आजही नजर मारतो, निलेशला माहिती आहे, जरी प्रहारमध्ये गेलो तर ते सगळ्या गोष्टी मी पाहतो. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण व्यवसाय पहिला प्राधान्य आणि नंतर राजकारण. मग राज सगळे आणि जे काय करतात मी त्यांना रोखत नाही, ठीक आहे, त्यांना वाटतं आणि दोघांना ते शिकल्यात सगळं माहिती आहे राजकारण काय. जवळून त्यांनी साहेबांनाही पाहिलंय, बाकीच्यांनाही पाहिलंय आणि त्यांना मी सांगतो, अनुभव आहे ना मला, हा माणूस स्वभावाने असा आहे, विश्वास ठेवायचा नाही. आज ते दोघंही ज्या टप्प्यावर आहेत त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात तर त्यांच्याकडनं तुमच्या आणखीन काही अपेक्षा आहेत? नाही, ते आहेत त्या टप्प्यावर मी समाधानी आहे, त्याच्यापेक्षा वरचे टप्पे गाठावे ही अपेक्षा आहे. कट्ट्याच्या सुरुवातीला ओळख करून देताना ओझरचा उल्लेख झाला होता की तुम्हा दोघांना तुमच्या वडिलांचा धाक वाटतो का. आज इथे ज्या गप्पा रंगल्यात, या दोघांची जी बॉडी लँग्वेज आहे, दोघं ज्या पद्धतीने बसलेत, तर धाक नेमका कसा आहे आणि काय आहे ते आय एम शुअर सगळ्यांना समजलेलं आहे. येताना निलेशने हात धरून सांगितलं तू मध्ये बसायचं जा, इकडून इकडच्यापर्यंत धाक सांगतो केवढा आहे. पण तुम्ही तिघेही आज इथे आलात, वेळ दिला, छान गप्पा रंगल्या, आपल्या तिघांचे मनापासून आभार आणि आभार व्यक्त करण्यासाठी आभार मानण्यासाठी. आभार मानणे अगोदर तुमचं माझा महाकट्टा 11 वर्ष पूर्ण केली, ती 11 वर्ष 100 व्हावी 200 व्हावी वाढत जावी, यशस्वी वाढत जावी. एबीपी माझा हे चॅनल एक लोकप्रिय चॅनल आहे वादच नाही, पण त्यांनी जास्तीत जास्त बातम्या राजकीय लोकांची माहिती किंवा काम कार्याच्या बरोबर विधायक सामाजिक शैक्षणिक आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं नॉलेज तरुण पिढीला देता कसं येईल यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं. मी एमएसएमई मंत्री आहे, मी दिल्लीला सुरू केलं आहे की अमेरिकन जपान जर्मनीची लेटेस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी भारतीय उद्योगधंद्यात यावी, उत्पन्न वाढावं, जी डी पी वाढावं, एक्सपोर्ट वाढावं आणि आत्मनिर्भर महासत्ता भारत व्हावं, यामध्ये योगदान तुमचं असावं म्हणून एवढंच सांगावं असं वाटलं. धन्यवाद, मनापासून आभार. आणि कट्ट्यावरती जी मंडळी खूप वेळा आली, म्हणजे त्यांचा रेकॉर्ड आहे कट्ट्यावर येण्याचा, त्यातले तुम्ही सुद्धा एक आहात की खूप वेळेला जे कट्ट्यावरती आलेले आहेत. राजू खांडेकर यांनी कधी हाक मारली तर मी ओस म्हणतो नाही म्हणत नाही. दिल्लीला गेल्यापासून म्हटलं माईक थोडा लांब गेलाय का, तुम्ही सारखं विसरताय आज माईक हातात घेऊन बोलायला. आणि आपले आभार मानण्यासाठी असं काय पाहिलं ना लोक गैरसमज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.